नमस्कार, मी रेश्मा. सफर मेजवानीचामध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण वेगळा पदार्थ बनवणार आहोत, त्याचं नाव आहे गाजराची खीर. तर नेहमी आपण गाजराचा हलवा खातच असतो, तर आज आपण थोडा वेगळा प्रकार बनवूया. तर आज आपण गाजराची खीर बघूया. तर चला तर आपल्या सफरला आपण सुरुवात करूया. तर गाजराची खीर बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण आधी बघून घेऊया. तर इथे मी किसलेलं गाजर घेतलं आहे, साजूक तूप घेतलं आहे, एक वाटी साखर घेतली आहे, इथे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत, इथे एक जायफळ घेतलं आहे, वेलची पूड आणि एक लिटर दूध घेतलं आहे. तर आपण आपल्या पुढच्या कृतीला सुरुवात करूया. तर मी इथे पॅन ठेवलेला आहे, त्यात आपण अगोदर तूप टाकूया. त्यानंतर आपण यात गाजर टाकूया. गाजर छान परतून घ्यायचं आहे. तर गाजर इथे छान परतून घ्यायचं आहे, गाजराचा कच्चा स्मेल गेला पाहिजे. आणि आपल्याला जास्त शिजवायचं पण नाही, कारण आपण जास्त दुधात शिजवणार आहोत. तर इथे मी परतलंय चांगलं, आपण थोडीशी वाफ काढून घेऊया. तर आपण गाजर 5 ते 7 मिनटं वाफवून घेतलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आता यातच आपल्याला दूध टाकायचं आहे. तर इथे चांगली उकळी येऊ द्यायची आहे दुधाला. तर आता इथे तुम्ही बघू शकता दुधाला चांगली उकळी फुटली आहे. तर त्यात आता आपण साखर टाकून घेऊया. साखर टाकल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपण वेलची पूड टाकूया. आणि थोडंसं जायफळ किसून टाकूया. आणि खीर चांगली अजून 10 ते 15 मिनटं आपण उकळून घेऊया. तर इथे आपण वेलची पूड टाकल्यानंतर मस्त सुगंध सुटलाय खिरीला. तर गाजराची खीर खायलाही छान लागते. तर आपली खीर इथे शिजत आलेली आहे, त्यात आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मस्त असा रंग पण आलेला आहे, त्यात केशर वगैरे टाकायची गरज लागलेली नाही आहे. तर आपण 5 मिनटं आणखी उकळून देऊया, त्यानंतर आपण खीर सर्व्ह करूया. तर आपली खीर इथे झालेली आहे. तर आपण गॅस बंद करूया आणि खीर सर्व्ह करून घेऊया.
तर आपली गाजराची खीर रेडी आहे खाण्यासाठी। तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू।